सुरांगण या चैनल वर आपला सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मटन ची रेसिपी शिकवणार आहे, साधी सरळ आणि सोपी। चला मग माझ्या किचन मध्ये आपण साहित्य बघू काय लागतं। हे लसूण एक गाठी, त्याच्यातला आपण अर्ध सोलून घेतलेला आहे। दोन हिरव्या मिरच्या, आलं आणि हे खोबरं घ्यायचं, याला भाजून याला जाळून घ्यायचं। आणि ह्या लाल मिरच्या, कांदे चार बारीक कापून घेतलेले आहे आणि अर्धा टमाटर। आणि हे खडे मसाले आहे ज्याच्यात जीरा, मोठी विलायची, एक लवंग, थोडीशी मेथी, जयत्री, स्टारफूल, थोडे धने, हे काळे मिरे आणि दालचिनी, हे शहाजीरा, हे सगळं पण भाजायचं। कढई घ्यायची, त्यात थोडंसं तेल टाकायचं एक चम्मचभर। त्यात आपल्याला कांदे चांगले भाजून घ्यायचे आहे। तेल तापले आहे, त्यात आपण हे कापलेले कांदे यात घालायचे। याला चांगलं परतायचं कांद्यांना। हे खोबरं एवढं खोबरं घ्यायचं, याला असं जाळायला ठेवायचं गॅसच्या शेगडीवर। हे असं जाळत ठेवायचं, तिकडे कांदे परतायचे, तिकडे कांदे परतत राहतात तोपर्यंत आपण हे खोबरं असं जाळून घ्यायचं। हे खोबरं जाळल्याने याने भाजीला कलर छान येतं। त्याला पूर्ण जळू द्यायचं काळसर होईपर्यंत। आता हे कांदे लालसर झाले आहेत, यात आपण हा लाल मिरच्या घालू। त्यामध्ये नंतर हा अख्खा सगळा हा खडा मसाला आहे जो आपण टाकणार आहे, याला आपण थोड्या वेळ भाजून घेऊया कांद्याच्या। आता आपल्याला हे मिरची, एवढं लसूण, यात टमाटे आणि हा थोडा सांबार याच्यात घालायचं आहे। मिश्रण वाटायला घ्यायचं आणि हे आलं थोडंसं बारीक करून घ्यायचं याच्यात। आणि हे जे आपण जाळलेलं खोबरं आहे हे सुद्धा यात बारीक करून टाकायचं। हा मसाला असं परतून घ्यायचा, जोपर्यंत हा कांदा लालसर होत नाही तोपर्यंत याला परतायचं। हा असा कांदा लालसर भाजून परतून झाला की याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि लगेच वाटायचं नाही, याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं। नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। आपण हे सगळे मसाले जे भाजलेले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आता त्याला बारीक करून घ्यायचं। हा मसाला वाटून एवढं बारीक होईपर्यंत हा मसाला वाटून घ्यायचा। हे अर्धा किलो मटन आहे, हे असं पिंक पाहून घ्यायचं। जे रेड कलरचं असतं ना तर त्याला शिजायला बराच वेळ लागते। या मटणाला आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन। आता आपण एक छोटा कुकर घ्यायचा। कुकर यासाठी घेतो की जरा चांगलं शिजतं आणि गंजामध्ये शिजायला जरा वेळ लागतं। पण कुकरमध्ये आपण झाकण लगेच नाही लावायचं, सिटी नाही होऊ द्यायची। त्याच्यामध्ये आपण अर्ध्या किलोला 4 ते 5 बुटलं तेल टाकायचं। तेल चांगलं तापू द्यायचं। आता तेल तापलं, यात एक हा तमालपत्र टाकायचं, थोडासा कांदा टाकायचा अर्धा चिरलेला आणि याला चांगलं गरम होऊ द्यायचं। थोडंसं एक चिमूट जिरा टाकायचं आणि हा जो मगाशी आपण तयार केला होता हा मसाला, हा अख्खा पूर्ण टाकायचा। मसाला असा चांगला परतून घ्यायचा आणि थोडा वेळ राहू द्यायचा याला, मसाल्याला होऊ द्यायचा थोडा वेळ। आता आपल्याला यामध्ये हा मसाला झाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता अर्धी चम्मच हळद, यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि 2 चम्मच तिखट घालायचं आणि मीठ 2 चम्मच, धनिया पावडर। बस आता याला होऊ द्यायचं। हा गरम मसाला आहे, हा घरगुती तयार केलेला मसाला आहे। याचा व्हिडिओ नंतर मी तुम्हाला सांगेल हा मसाला कसा तयार करतात। हा मसाला 2 चम्मच आपण यात घालायचा, यामध्ये थोडासा बारीक करून असा सांबार घालायचा आणि आपण आता याला थोडं थोडं पाणी टाकायचं मसाल्याचं। मसाल्याचं तेच पाणी वापरायचं जे आपलं वाटणाचं पाणी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, हे थोडं थोडं टाकत जायचं आणि मसाला चांगला शिजू द्यायचा। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा। हे जाळ जास्त आहे ना, हा जाळा थोडा कमी करायचा, कारण की नाहीतर मग आपला मसाला जळून जाईल।
या करिता आपण याला फ्लेम थोड़ी कमी करायची आणि याच्यामध्ये थोडंस असं कुकरचं झाकण ठेवून याला होऊ द्यायचं। आता आपण थोडंस झाकण काढून पाहायचं। हे बघा आलं मसाल्यावरती ते पीस घालायचे। आता हे कुकरवरचं झाकण काढून बघायचं आपला मसाला झाला की नाही झाला। हे बघा झाला आपला पूर्ण मसाला शिजला। मसाला जर कमी शिजला तर मग ते कच्चा कच्चा वाटते। यासाठी आपण मसाला चांगला शिजवायचा आणि मसाला झाल्याच्या नंतर आता हे पीस टाकून द्यायचे। पीस टाकले त्याला मसाल्यामध्ये थोड्या हे मटणाचे पीस आपण याच्यात टाकले। आता याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। झाल्यावर याला कुकरचं झाकण अजिबात बंद नाही करायचं। याला फक्त असं ठेवून द्यायचं तोपर्यंत मसाला मटणाला एकजीव होऊन जातो। आता आपण हे झाकण काढून पाहायचं मटणाला मसाला लागला का म्हणून। हे बघा अख्खा लागलेला आहे पण पाणी सध्या अजिबात घालायचं नाही। जोपर्यंत हे पूर्ण याला आटत नाही तोपर्यंत पाणी घालायचं नाही आणि पाणी शक्यतो थोडं गरम घालायचं। आता एका भांड्यामध्ये थोडं गरम पाणी करायला ठेवायचं। पाणी आपल्या आवडीनुसार आपल्याला रसा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसंही नंतर भाजी शिजल्याच्या नंतर रसा घट्टच येतो त्या आपल्याला जसं लागेल त्यानुसार पाणी टाक। हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मटणामध्ये टाकायला। हे बघा आता मी झाकण उघडून दाखवते तुम्हाला। आपल्या मटणाचा कलर बघा हा कलर आपण ते खोबरं जाळलं आणि त्याच्यामध्ये त्या लाल मिरच्या भाजल्या त्याच्यामुळे हा ओरिजिनल कलर आलेला। याच्यात फूड कलर टाकायची काही गरज नाही पडत। हे पाणी झालंय गरम। आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार जसं आपल्याला रसा लागतो तसं आपण पाणी टाकायचं। मी एवढं पाणी घातलंय याच्यामध्ये याला तर शिजायला वेळ लागेल। आता आपण कुकरचं झाकण आरामात लावू शकतो। चला आता आपलं मटण तयार होत आहे। आली आता आपली भाजी। आता आपण याच्यामध्ये वरतून असा सांबार टाकायचा आणि सर्व करायचं।